आणि असं दाखवायचं ज्यांनी की खूप स्ट्रगल केलाय, स्ट्रगल एवढं केलं आहे की त्यांची चिरून गेली आहे मागून मागून एवढी चिल्ली की त्यांना बसायला ना आता खूप अडचण होते बॉलिवूडच्या अभिनेत्यांच्या मुला मुलींची. नमस्कार मित्रांनो, मी अंकित, स्वागत आहे तुमच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा बॉलिवूड आहे. बॉलिवूड ज्याने आपल्याला खूप काय दिलं, आपण पण त्यांना भरभरून असा प्रेम दिला, प्रत्येक ॲक्टरला, ॲक्ट्रेसला, त्यांच्या मुलांना, त्यांच्या कुत्र्यांना, तर त्यांच्या गाड्यांना आणि त्यांच्या अख्ख्या मांजरीला पण देतो, आणि त्यांच्या घरी कोणी एकात मुंगी वगैरे राहत असेल ना त्यांना पण आपण भरभरून प्रेम देतो. कारण ते देवता आहेत, बॉलिवूडचे ॲक्टर हे देवता आहेत, भारतात त्यांना देवाच्या प्रमाणेच मानले जाते. मग तो ॲक्टर चांगला असो वाईट असो कसाच असो पण तो देवता आहे. वेल डन, तालियां होनी चाहिए यार हमारे लिए. आता त्या सर्व देवतांना ठेवू थोडं साईडला, आता येऊ मेन मुद्द्यावर. मेन मुद्दा असा की बॉलिवूडने आपल्याला खूप काही दिलं, त्यात काय काय दिलं, चांगले ॲक्ट्रेस ॲक्टर दिले, ॲक्ट्रेस दिल्या, गीतकार दिले, संगीतकार दिले, त्यात म्युझिशियन दिले, डॅन्सर दिले, खूप काही दिले, त्यात चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी, चांगले चांगले अभिनेते दिले, आणि त्यांच्या अभिनयातून चांगले चांगले माणसंसुद्धा आपल्याला मिळाले. पण त्यातल्याच त्यात काही लोक असे पण मिळाले, असंख्य नीच. तुम्हाला माहीत असेल मीटू कॅम्पबद्दल, ते आपल्या विचाराच्या पलीकडे आहे, आपल्याकडे ते बोलण्यासाठी तेवढं काही नाही आहे आपल्याकडे, मीटूचा वेगळा. पण आपल्याला नशेडी, गंजेडी, रेपिंग, गुन्हेगारी हे सर्व बॉलिवूडकडूनच मिळाले. आता ते कसे सांगतो. बॉलिवूडची मूवी 2 ते 3 तासाची असते, त्यांच्या बिचातच असते, कमी किंवा जास्त असू शकते, पण त्या 3 तासामध्ये ॲक्टिंग, गाणे, दारू, सट्टा, सिगरेट, वश्यावृत्ती असे खूप काही त्या 2 ते 3 तासात आपल्याला बघायला मिळतं, गाणे मिळतं. आणि त्यातच आता एक नवीन नवीन ॲड झाला आहे, आयटम सॉन्ग आणि ड्रगिंग. ड्रगिंगचा मामला लई यासारखे आर्यन का, ते गोष्ट वेगळी आहे. ते सर्व आपल्याला बॉलिवूडने दिले. कसे पिक्चरमध्ये 2 ते 3 तासाच्या वेळेत आपल्याला हे सर्व दाखवण्यात येतात. आता गोष्ट हे आहे, ते पिक्चर बघणारे काही समजदार असतील, काही बिचातले लोक असतील, आणि काही हे दुसऱ्या म्हणजे असंख्य लहान किंवा मोठे असे दोनच व्यक्ती बघू शकतात. ठीक आहे, कोणत्या कोणत्या पिक्चरला 18 वर्षाची वयोमर्यादा असते, कोणाला 12ची असं. आता 12 वयातला मुलगा किंवा मुलगी त्यांना जर असे कोणी दाखवतील नशेचे पदार्थ आणि ते शिकतील कसे घ्या लागते, का घ्या लागते आणि कोणत्या प्रकारचे घ्या लागते, हे तुम्ही डायरेक्ट बॉलिवूडच्या मार्फत शिकवत आहात आणि आपण शिकत आहोत, हे गोष्ट मानजानच तुम्ही. समज रे हो. आता गोष्ट झाली नशेची, नशेची गोष्ट झाली, त्यातल्याच त्यात परिवारवाद. परिवारवादाची गोष्ट अशी येते, बॉलिवूडमध्ये जख्खा परिवारवाद आहे. बॉलिवूडचे एखादा अभिनेता आपल्या मुलांना किंवा मुलीला ह्या बॉलिवूडमध्ये आणण्यासाठी एखादा प्रोड्युसर पकडतो. प्रोड्युसर हा त्यांनाच आपला बाप समजतो. करण जोहरसारखे असे कित्येक तरी आहेत जे स्वतःचा काही नाही पण दुसऱ्यांनाच पकडून बसले आहेत. ते म्हणजे असं डायरेक्ट लॉन्च करायचं आणि असं दाखवायचं ज्यांनी की खूप स्ट्रगल केलं आहे, स्ट्रगल एवढं केलं आहे की त्यांची चिरून गेली आहे मागवून मागवून एवढी चिल्ली की त्यांना बसायला ना आता खूप अडचण होते बॉलिवूडच्या अभिनेत्यांच्या मुला मुलींची. Just because my dad's an actor, I'm not going to say no to an opportunity sure. to act, you know. My dad has never been in a Dharma film. He never went on Coffee with Karan. And, so, you know, it isn't as easy as people see it is. I think everyone has their own journey yeah. and their own struggles. It's like we're almost like blaming them for being born in a family, which is not right. I think everybody has their own struggle. Yeah.
जहाँ हमारे सपने पूरे होते हैं वहीं का स्ट्रगल शुरू होता है। भगवान छिलता छिलता एवढी झाली वो ढुंगणाचे हाळ दिसायला लागले। एवढं स्ट्रगल केलं त्यांनी। स्ट्रगल काय असते ते त्यांच्याकडून शिकावं भाऊ। स्ट्रगल त्यांच्याकडून शिका ज्यांनी खूप काही स्ट्रगल केलं। स्ट्रगल एवढं केलं की एखाद्या अभिनेत्याच्या घरी पैदा होऊन त्यांनी खूप मोठी मेहनत केली। हा त्यांचा पराक्रम आहे। कळलं का? गजब बेइज्जती आहे। बॉलिवूडचा ॲक्टर हा परिवारवाद करतोच। तो मग भाटव्यासाठी असो, भावासाठी असो, मुलासाठी असो, मुलीसाठी असो किंवा बायकोसाठी असो, हा होतोच। पण आपण प्रेक्षक लोक आपल्यासाठी त्यांनी काय केलं, काय केलं मोठावाला क्वेश्चन मार्क यायला पाहिजे। काय केलं? आपण खूप काय दिलं त्यांना, प्रेम दिलं, सर्व दिलं, सर्व दिलं त्याला, त्याच्या अख्ख्या घराला आपण प्रेम देतो। बॉलिवूडच्या एका ॲक्टरला तर सोडा, आपण अख्ख्या त्याच्या परिवाराला प्रेम देतो। पण बॉलिवूडचा ॲक्टर आपल्याला काय देतो, काय देतो? एखाद्या बॉलिवूडच्या ॲक्टरचा मुलगा कोणत्या बारमधून निघतो किंवा कुठं सापडतो किंवा काही होतो, त्याच्या गुन्हेगारी लागते, त्याला कैद होते, त्याच्या कोर्टात याचिका जाते, असं तसं आपण खाणंपिणं सोडून आपण त्याच्या घराच्या बाहेर उभं राहतो रोज। रिकामे जाऊ ना आपण, काही कामधंदेच नाही तसे आपल्याला। पण त्याने आपल्याला रिटर्नमध्ये काय दिलं, काय दिलं? तुमच्या मुलांना त्याने शिकवलं गुन्हेगारी, नशापण, हे सर्व त्याने शिकवलं, बरोबर। आता त्याच्या मुलाकडून पण आपल्याला शिकायला भेटते। आता बाप ॲक्टरचा मुलगा जर जेलमध्ये असन तर एक बाप म्हणून तरी तो थोडासा तरी आपला प्रयास करतो की त्याला बाहेर काढायचा। पण आपल्याला असं वाटते यार याच्या मुलांनं काही केलंच नाही, बरोबर, याच्या मुलानं काही केलंच नाही आणि याला फालतूच्या फसवले जात आहे। म्हणजे एका अर्थाने तुम्ही त्याला समर्थन करत आहात, त्या व्यक्तीला किंवा त्या ॲक्टरच्या मुलाला तुम्ही समर्थन करत आहात की हे जे केलं त्याने खूप चांगलं केलं, पराक्रमाचे काम आहे, असं तुम्ही आपण समर्थन करतो। पण ती गोष्ट अत्यंत वेगळी आहे। वेगळी म्हणजे वाईटच आहे, कारण तोच प्रभाव तुमचा मुलगा पण बघतो ना, मुलगा मुलगी पण तोच प्रकार बघतो। मग ॲक्टरच्या मुलाला ॲक्टर बाप हा समर्थन करतो, तर आपण एक साधारण व्यक्ती आपल्या मुलाला किती समर्थन करतो? तोच ॲक्सेप्ट करत असा, बरोबर आहे। तुमचा मुलगा पण तेच ॲक्सेप्ट करतो की माझा बाप पण ह्या एका ॲक्टरच्या मुलाला समर्थन करतो की हे चांगले आहे बा। तर स्वतःच्या मुलावर ते गोष्ट आली, सामान्य माणसाच्या मुलावर ते गोष्ट आली, तर कसं होईल, कसं होईल? एका देईन का ॲक्टर तुमच्या घराच्या बाहेर सोडवायला तुम्हाला तरी, येईल का? विचार करा। तर भाई खूप झाला ज्ञान पेलून, जेवढं डोकं तेवढं सांगावं आणि जेवढी अवकात तेवढंच पाय पण पसराव, हे मला वाटते। म्हणून जेवढं बोलता येईल तेवढंच बोलायला पाहिजे। अवकातीच्या बाहेर मी बोलायचं टाळतोच, कारण आहे आपलं तेवढं सपोर्ट वाढायला आहे। आता सपोर्टसाठी काय करायला लागेल तुम्हाला, तुम्हाला सपोर्टसाठी करायला लागेल सबस्क्राईब। कशी आपली फॅमिली मोठी 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 व्हायला पाहिजे, एकाचे दोन, दोनचे चार असे व्हायला पाहिजे। आता तीवाली फॅमिली नाही ही, आपली मित्रपरिवारावाली फॅमिली, तर ती व्हायला पाहिजे। म्हणून तुम्ही ना जाता जाता व्हिडिओला ना सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर जर केलं ना तर मजाच मजा। तुम्ही बीन खुश, मी पण खुश, मी तर जास्तच खुश। कसं? तर बघा काय होते तर सबस्क्राईब करून जा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।